आयुष्यभरासाठी ऋणी आहे मी तुझा. माझ्यापासून लांब गेलेल्या माझ्या माझ्या अमृताला तू पुन्हा माझ्याजवळ आणलंस. काय नाही केलं? वाकणीसांनी सांगितलंय मला सगळं. ऍक्सिडेंटचं नाटक सगळं कळलंय मला. खर तर मला तुझ्याशी जे काय बोलायचंय ते मला घरात नसतं बोलता आलं. त्या घरात न येणं, अमृताशी न बोलणं हा सगळ्याच एका नाटकाचा भाग आहे. जर अमृताला असं कळलं की तिच्या बाबांचा ऍक्सिडेंट झालाय तर काय झालं? कुठे हरवली होतीस? 2 मिनिटं झाली मी एकटाच बोलतोय. पण खरंच जानकी, आज तुझ्यासमुळे माझी अमृता मला परत मिळाली. बोलेल ना माझ्याशी? नाही म्हणजे मग अशी भावनेच्या भरात मिठी मारली असेल तर. म्हणून तर म्हणते जा, जाऊन तिला भेटा, तिच्याशी बोला. बळा मी तुझा अपराधी आहे आणि मी काय केलं म्हणजे माझ्या पापाचं क्षालन होईल हे मला माहित नाही. म्हणून इथून पुढे आपलं नातं कसं असावं हे तूच ठरव. असं का म्हणताय बाबा? खर तर ना मला सगळ्यापासून लांब जायचं. अगदी तुमच्यापासूनही कदाचित तेव्हाच मला तुम्हा सगळ्यांची खरी किंमत कळेल. कुठे जायचंय तुला? परदेशात जायचंय? तुला ज्या ठिकाणी जायचंय तिथे जा अमृता. इतकेही लांब नाही जायचंय की तुमची आठवण आली की परत यायची पंचायत होईल. म्हणून आत्ताच्या जे 75 झाली ना की मी रमावतीला जाईन. हेच मी जानकीलाही म्हटलं होत. नाही म्हणजे खरंच खूप बरं झालं की ते दोघे एकमेकांशी बोलायला लागले. बरं मला सांग, अमृता आहे तिकडे? मला बोलायचंय तिच्याशी. नाही, अमृता यांच्याशी बोलतीये. तुझे आभार कसे मानू कळत नाही रे मला. तू माग, तू काय वाटतेल ते माग. नको जानकी, राहू दे. उगाच काहीतरी कमिट करून फसू नकोस आणि मलाही फसू नकोस. नुकतीच परशुला अटक झाली आहे, त्यात आपण हे सेलिब्रेशन करायचं पटतंय तुला? आहे हो, कारण आत्याबाईंची 75 करण्याचा योग पुन्हा पुन्हा नाही येणार आणि तो अशा माणसापायी. जानकी, तुला खरंच वाटतंय परशु दोषी आहे? नाही असं नाही म्हणायचं मला, पण ठीक आहे असू दे. मला तुमच्या उत्साहावर विरजण नाही घालायचं. मला न सांग गेला होता झाडावर चढायला म्हणून, पडला वरून खाली. मस्त उद्योग. मला काय माहिती होत मी पडणार आहे म्हणून? आई बाबांपासून दूर राहतो ना आपण. काय नको, काळजी नको घेण्या स्वतःची. अग अग, लागलंय त्याला रडायचं त्याने तर तू झोकड पसरतीयस. जरा आराम केला ना मग बरं वाटेल त्याला. जा त्याला खोलीत घेऊन जा. थरथर करून माझ्याशी गाठे नाही. मुलांना लहानपणी झालेले अपघात औषधाने बरे होतात, पण मोठेपणी ही मुलं जे उपद्रव करतात ना त्यांनी सगळ्या घराधाराला ताप.